तेरवा रात्री प्रीतीचा आणि जीजूचा फोन आला की आपण महाबळेश्वरला जाऊया. बुकिंग केलंय आणि काही विचार पण नाही केला, योगेशला विचारून हो सांगून टाकलं आणि परवा रात्री आम्ही महाबळेश्वर मध्ये आलो. इतकी थंडी होती, ऑक्सिजन रिसॉर्टला उतरणार होतो आणि तो मेन मार्केट पासनं जवळजवळ किती रे किलोमीटर आहे, 16 किलोमीटर आहे. आणि अंधार पडला होता आणि तपोला रोड वरती तो मेन मार्केट पासून 15-16 किलोमीटर आहे. तर जसं आम्ही वेण्णा लेकला आलो, अंधार पडत आला होता आणि मी योगेशला म्हटलं की आपण इथेच राहूया, मला भीती वाटते आपण नको जायला अंधारात. पण संभव तो म्हटला अर्धाच तास आहे आणि आम्ही गेलो, बापरे, आणि 15-16 किलोमीटरचा तो रस्ता चिडीचूप. मी एकदम गप्प बसून राहिले होते कारण एकतर पूर्ण अंधार, धुक, अननोन एरिया आणि पाऊस, धुक, अननोन एरिया, जंगल. आणि मला एक अशी स्त्री म्हणून खूप भीती वाटत होती कारण मी माझा एक रूल आहे की अंधार पडला की मी कुठे जात नाही, जनरली अननोन एरिया. आता पुण्या मुंबईत कसं अंधार पडला तरी भीती नाही वाटत, पण अननोन एरियात असं उशिरा जाणं. मी इतकी आतन गोठून गेले होते, घाबरले होते जाम आणि काही दिसत नव्हतं. एक शब्द मी अर्धा तास योगेशशी बोलले नाही आणि त्याच्यानंतर जस्ट आम्ही त्या रिझॉर्टच्या जवळ पोहोचणार तर आम्हाला गुगल भाऊनी सांगितलं की इथे डावीकडे वळा. आणि तो जुना रस्ता होता रिझॉर्टला जायचा, हार्डली 1 किलोमीटरच्या आतला म्हणजे रिझॉर्टच्या जवळ. तर पूर्ण अर्धा तास म्हणजे ते 15-20 किलोमीटर तर मी चुप्प होते, मध्ये खड्डे लागत होते, मला भीती वाटत होती की गुगल जर आम्हाला दाखवायचं राहिलं तर ते अंधारात जंगलात जिथे कोणीच नव्हतं तिथे मी काय करणार होते. तरी बरं, मी परवाच एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय की माझ्या आयुष्यातली एक गंमत की ज्याच्यामध्ये मी कशी एकटी प्रवास केला होता रात्रीचा आणि कसं ट्रेनमध्ये कोणीच नव्हतं म्हणजे स्त्री आणि मी किती घाबरले होते. आणि हे सगळं माहीत असूनही योगेशने मला न्यायचं ठरवलं आणि इतकी मनातनं त्याच्यावर चिडले होते पण तोंडावरती एक शब्द दाखवला नाही कारण मला भीती वाटत होती की माझं त्याचं जर इथे भांडण झालं तर तो गाडीवरचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन जाईल. तर 1 किलोमीटर आधी आम्ही लेफ्ट घेतला आणि चिखलामध्ये फसलो. पुढे माती म्हणजे रस्ता संपत होता हार्डली 10-15 मीटरवर, पण लेफ्ट टर्न ऑलरेडी घेतलेला होता. गाडी टर्न घ्यायला पण जागा नव्हती आणि अक्षरशः काय करायचं कळत नव्हतं. म्हणजे हिंदी सिनेमात दाखवतात ना हिरोईन हिरो एका जंगलात जातात मग फसतात मग तिथेच एक रात्र काढतात, तशी स्थिती माझी झालेली होती. आणि मी मनाची तयारी हिंदी मूवीमुळे का होईना करून ठेवली होती की असं झालं तर शांतपणे त्या दिवशी रात्री तिथेच राहायचं. आणि जंगलातल्या प्राण्यांची वगैरे मला भीती तशी वाटत नव्हती पण मला भीती वाटत होती की अचानक कोणी जर आलो आणि आम्ही दोघंच आहोत तर काय होईल. एनिवे ती प्रत्येक स्त्रीला भीती वाटते आणि त्याला काही म्हणजे इलाज नाही आहे, ती इनबिल्ड भीती आहे ती. तर पण देवाचं नाव घेतलं आणि समहाव एकदा रिव्हर्स घेऊन टर्न झालं, पण आधी 10 वेळा केलं ना तर ते खरंच झालं नव्हतं. आणि पोचलो एकदाच आहे तिकडे, पण माझ्या असं लक्षात आलं की हॉलिडे म्हणजे हिल स्टेशनला किंवा कुठेही जेव्हा सीझन नसतो ना तेव्हा गेलं तर जी हवी ती मजा नसते कारण तो माहोल पण नसतो. फॉर एक्झाम्पल महाबळेश्वरचे मार्केट्स तिकडे जाऊ शकत नाही, थंडी इतकी आहे, भाव पाऊस आहे, धुकं आहे, दुकानं नाहीत, आजूबाजूला टुरिस्ट नाहीत आणि वेण्णा लेक चालू नाही. नंतर आम्ही जिथे जाऊ म्हणजे वाटलं खायला तिथे पण मजा नाही. खूप जर सगळीकडे भरलेलं असेल तर जेवण बिवण करण्यात मला वाटतं त्यांना पण हुरूप येतो, त्यामुळे मेनू पण जरा व्यवस्थित असतो. सो एनिवे तुम्ही जर कधी ऑक्सिजन रिझॉर्टला आलात तर हे लक्षात ठेवा की 4 च्या आत रिझॉर्टमध्ये पोहोचलं पाहिजे कारण तो जो रस्ता आहे तो पूर्ण एकांडा आहे
आणि उजेडातच गेलात तर जरा मदत मिळू शकेल, अंधारात गेलात तर तुम्ही पण रस्ता चुकायची शक्यता आहे, चुकून गुगल मॅप बंद पडला तर मग तुमची तर झालीच, काहीच करणार नाही तुम्हाला कसं जायचं, आणि तुम्ही फोन पण टिकडून करू शकत नाही. सो जे ऍडव्हेंचर मी टाळत होते ते शेवटी मला करावं लागलं. आणि माझा नवरा सारखा म्हणत होता मी आहे ना काळजी करू नको, आता त्याला मी काय सांगणार की तू असलास तरी मला भीती वाटते, कारण असं मी अंधारात कधी जात नाही रात्रीच्या वेळेला कुठे, मी माझी तब्येत राखून जपून असते स्वतःला. धन्यवाद.